मित्रांनो नमस्कार, मी संदीप आगाव. तर आपल्या यूट्यूब चॅनलला आपण पोल्ट्रीबद्दल माहिती सांगतो, इतर व्यवसायाबद्दल पण माहिती सांगतो. आज आपला फार्म आहे 5000 पक्ष्याचा, त्याच्यामध्ये आज कितवा दिवस चालू आहे याच्याबद्दल आणि थोडीशी इन्फॉर्मेशन देणार आहे. त्याच्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि काही अडचण असेल तर कमेंट करा. तर सुरू करूया. तर जवळजवळ आज आपल्या पक्ष्यांना 17वा दिवस चालू आहे. 17 दिवस कम्प्लीट झालेत आणि आपण म्हणजे जे काम करतो ते काय आहे ते थोडक्यात सांगतो. तर रॅकिंग करीत असतो, कशा पद्धतीने करतो हे पण दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो, ही पायाच्या सहाय्याने रॅकिंग करतो आपण. कारण काय होतं की पक्ष्यांना जो हे छोटे जे फीडचे भांडे असतात त्याच्यामध्ये बघू शकता, जर आपण मशीनने रॅकिंग केली तर याच्यामध्ये जास्त पडण्याचे चान्स असतात भांड्यामध्ये, आणि खाद्य खराब व्हायचे चान्स असतात. हे बी पाण्याचे भांडे बघू शकता घाण पडलेले, पण जास्त प्रमाणात पडून पक्षी ते पाणी प्यायल्यामुळे किंवा फीड खाल्ल्याने त्यांच्या खराब नाही होत, म्हणजे काही त्यांना प्रॉब्लेम येत नाही. यासाठी आपण पायाच्या सहाय्याने ट्रॅकिंग करतो. दुसरी गोष्ट म्हणजे आपण बघू शकता भरपूर अशा मोठ्या प्रमाणात खाद्याचे भांडे ठेवलेले आहेत. तर ही लाईन बघू शकता, इथे एक लाईन आहे, इथे एक लाईन आहे, तिथे एक लाईन आहे, अशा खूप लाईन आहे आणि पक्षी एकदम असा पांगून बसलेला आहे. तर अशा पद्धतीनं पांगून जर बसला तर व्यवस्थित असं नियोजन असतं, म्हणजे पक्षी जास्तीत जास्त फीड खातो आणि फीड खाल्ल्यानंतर साईज पण चांगल्या पद्धतीने देतो. तर आपल्या जवळजवळ 70% भागामध्ये आपण पक्षी पांगून दिलेला आहे आणि रॅकिंग बघू शकता. हे अशा पद्धतीने पायाच्या सहाय्याने रॅकिंग केली ना, आपल्याला अजून करायची, पण पायाच्या सहाय्याने रॅकिंग केल्यानंतर व्यवस्थित अशी रॅकिंग होती आणि व्यवस्थित असं पक्षींना पण व्यवस्थित बसता येतं. आणि पक्षी हे जे तूस असतं ते उकारल्यानंतर त्याच्यामध्ये काही घाण वगैरे असेल ते पण पक्षी खातात किंवा निवांत बसतात त्याच्यामध्ये, अशामध्ये नियोजन होतं. तर हे खाद्याच्या भांड्यापाशी बघू शकता, तर स्टँड आपण स्विच करून ठेवले तर पक्षी मोठ्या प्रमाणात खाद्याच्या भांड्यापाशी राहतो, पाणी पण व्यवस्थित पितो आहे. आणि साईडची बारदाणी पण बघू शकता व्यवस्थित असे जवळजवळ 2 ते 3 फूट असे वरती घेतलेले आहेत. आणि त्या साईडनं पण असं नियोजन पाहिजे. 17-18 दिवशी हे सिलिंगचं बारदाना आहे, साईडला लोकून दिलं आपण. त्या साईडला बल्ब बघू शकता वरती पिवळे बल्ब लावलेले, ते काढून घेणार आहे आपण आणि दुसरे लावणार. तर हे असं सगळं नियोजन असते पोल्ट्रीचं. तर खूप अशी माहिती सांगणार आहे इथून पुढं मी. कारण काय झालं आहे की काय काय बघावं कळत नाही. तर आपला यूट्यूब चॅनल आहे, आपलं इंस्टाग्राम अकाउंट आहे. यूट्यूब चॅनलला जवळजवळ 7000च्या आसपास फॉलोअर्स होत आलेले आणि इंस्टाग्रामवरती जवळजवळ 40,000+ म्हणजे 43,000 फॉलोअर्स झाले. यूट्यूब चॅनल सबस्क्रायबर झालेले आहेत 6,000+ आणि इंस्टाग्रामवरती फॉलोअर्स आहे 40,000+. तर हे सगळं नियोजन झालं आहे. अजून एक गोष्ट आहे, आपले व्हॉट्सअप ग्रुप आहे. व्हॉट्सअप ग्रुपवरती जवळजवळ एक पोल्ट्रीचं फीड आहे ते पण आपण टाकलेलं आहे, त्याचं पण नियोजन केलं आहे. परत पोल्ट्रीचं मेडिसिन असतं आहे ते बी आपण मार्केटमध्ये घेऊन येतो आहे. त्याच्यानंतर पोल्ट्रीचं जे अडचणी असतात त्यासाठी एक 2 ते 3 ग्रुप बनवलेले आहे. पोल्ट्री संघटनेसाठी एक ग्रुप बनवलेला आहे. असं सगळं लई मोठं आपण काम करतो आहे, त्याच्यामुळं असं टाईम भेटत नसल्यामुळे व्हिडिओ येत नव्हते. पण आता मी कंटिन्यू आपले पोल्ट्रीबाबत व्हिडिओ टाकत राहणार आहे, त्याला सुट्टी देणार नाही. त्याच्यामुळे नक्की आपले व्हिडिओ बघत चला, काही अडचण असेल तर कमेंट करत चला आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर 100% देण्याचा प्रयत्न करीन कमेंटमध्ये. त्याच्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला. धन्यवाद.